नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गणेश चतुर्थी येणार आहे तर गणेश चतुर्थी स्पेशल रसमलाई मोदकची रेसिपी दाखवत आहे अगदी सोपी आणि झटपट होणारे असे मोदक दिसायलाही मस्त सुंदर दिसतात आणि चवेलाही अप्रतिम लागतात चला आता मग आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पन ले 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 ले, पनीर घेतलेलं आहे अमूलचं मलाई पनीर यूज केलं आहे असं कुस करून घेतलेलं आहे आपल्याला हवं असेल तर आपण असे क्यूब्स पण करून घेऊ शकतो कारण आपल्याला मिक्सरमध्ये हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे छान असं वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूद अशी टेक्स्चर येईपर्यंत याला हे बघा इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूद असं टेक्स्चर आलेलं आहे याचं हे बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते पनीर शक्यतो असं घट्ट घ्या असं एकदम पाणी असलेलं पनीर घेऊ नका एकदम ड्राय झालेलं पनीर असतं ते घ्या म्हणजे मोदक छान होतात जास्त वेळ परतवावे लागत नाही आपल्याला आता याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे मी इथे चार चमचे मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क ऐवजी डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल इथे मी पिठी साखर घेतलेली आहे त्याच्यापैकी तीन चमचे मी याच्यामध्ये घालते आपल्याला हवा असेल त्याचं प्रमाण कमी पण करू शकता ह्या मोदकांसाठी जास्त साखर लागत नाही दोन ते तीन चमचे पिठी साखर पुरेशी होते पान गरम करायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे पानवर मी इथे नॉनस्टिकचा पान घेतलेला आहे कुठचंही जाडबुडाचं भांडं घेतलं तरी चालेल आता हे मिश्रण आपण जे केलेलं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची लो फ्लेमवर आपल्याला हे एक तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे म्हणजे याला मस्त पाणी सुटते बघा एक छान पातळ होतं हे साखर पूर्णपणे मेल्ट होतं याच्यामधली गॅस लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे बघा याच्यातली साखर विरघळायला लागली मिश्रण पातळ व्हायला लागलेलं आहे याचा मस्त घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटं लागतात हे परतवायला फक्त जास्त वेळ नाही लागत हे बघा आता याच्यामध्ये केसर भिजवलेलं दूध घालते मी दोन चमचे दुधामध्ये कोमट दुधामध्ये दहा बारा केसरच्या काड्या घातलेल्या भिजत ते आता याच्यामध्ये घालायचं आहे केसर घातल्यामुळे रंग छान येतो मोदकांना आणि टेस्टही छान लागते आपल्याला हवा असेल तर आपण याच्यामध्ये थोडासा येलो फूड कलर पण घालू शकता मी इथे घालत नाही आहे केसरने छान रंग येतो याला हे बघा मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे पान सोडायला लागलेलं आहे हे बघा याचा छान गोळा व्हायला लागलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते हे असंच बाहेर तीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे पूर्णपणे थंड होईपर्यंत जर आपल्याला घाई असेल तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं दहा मिनटं तरी चालेल पटकन थंड होतं हे बघा हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये पिस्ताचे काप घालायचं आहे आपल्याला हवं असेल तर याच्यामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पण घालू शकता थोडंसं रोज रसमलाईसेन्स घातलं तरीही चालेल त्याने खूप छान सुबक असं दिसतात मोदक रोज पेटल घातले तर माझ्याकडे असा मोदकचा मोल्ड आहे पाच याचा एकदम मोदक होतात पाच मोदक याच्यामध्ये सिंगल पण मिळतो असा छोटासा तो वापरला तरीही चालेल आता त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करायचं आहे आणि मी इथे पिस्ताचे काप घालून घेतलेत एका साईडला त्याने मोदक खूप छान दिसतात थोडेसे रोज पेटल असेल तर ते घातले तरीही चालेल मस्त दिसतात ते कारण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहेत हे तर मोदक एकदम सुबक दिसतो रोज पेटल घातले तर मी ते पिस्ताचं काप घातलेलं आहे आणि सगळं मिश्रण आता याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा दोन्ही साईडला एकदम छानपैकी घालून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचे बोटाणे म्हणजे मोदकाला आकार छान येतो मोदक एकदम सुबक होतो याच्यामुळे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आपल्याला हे बघा अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेही मोदक होतात अजिबात चिवट होत नाही एकदम सॉफ्ट असे मोदक होतात चवीलाही अप्रतिम लागतात आणि दिसताही दिसतातही खूप सुंदर आणि झटपट अशी हो होणारी रेसिपी आहे तर ह्या गणेश चतुर्थीमध्ये नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा मी इथे आपल्याला मोदक दाखवते काढून एकदम सुंदर झालेलं आहे दिसायलाही अप्रतिम दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतो अशाच प्रकारे मी बाकीचे पण सगळे मोदक करून घेते हे बघा एकदम सुंदर आणि इझिली होतात हे मोदक मी इथे आपल्याला एक मोदक तोडून दाखवतो याचं टेक्शर दाखवते इतकं सुंदर आलेलं आहे अजिबात चिवट होत नाही एकदम सॉफ्ट अगदी पिढ्यासारखे सॉफ्ट असे मोदक होतात हे बघा या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा माझं व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद